छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात निष्ठेने साथ देणारे निळ सोनदेव डबीर यांचे पुत्र रामचंद्र निळकंठ यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सिंधुदुर्गच्या वतनी सबनिसीवर होते. मोरोपंत पिंगळे यांचे जावई असलेले रामचंद्रपंत निळ सोनदेवांच्या मृत्यूनंतर मुजुमदार पदावर काम पाहत होते. राज्याभिषेक समयी त्यांची अमात्य पदावर शिवरायांनी नेमणूक केली. राज्याचा जमाखर्च पाहणे, मुलकी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे आणि गरज पडल्यास युद्धावर जाणे अशी कामे अमात्य पदावर राहून करत असताना रामचंद्रपंतांना राज्यव्यवस्थेचा बहुमोल अनुभव प्राप्त झाला होता. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाविरुद्ध चाललेला मराठ्यांचा संग्राम, छत्रपती संभाजीराजांची क्रूर हत्या आणि रायगडावरून राजाराम महाराजांचे जिंजीकडे प्रयाण या घटनांनी वेगळ्या वळणावर आला. एका छत्रपतींची हत्या दुसरे दूर दक्षिणेत, तर स्वराज्याचे भावी वारस मोगलांच्या कैदेत, अशा कठीण परिस्थितीत मराठ्यांना पुन्हा जोमाने युद्धाला तयार करण्याचे कार्य रामचंद्रपंतांनी शंकराजी नारायण, परशुराम त्र्यंबक, धनजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या सहाय्याने केले. महाराष्ट्रातील लढा जिद्दीने चालू ठेवून राज्यव्यवस्था सांभाळणाऱ्या रामचंद्रपंतांना छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीहून हुकूमत पन्हा, म्हणजे ज्यांचे हुकूम सर्वांनी पाळावेत, हे पद दिले. मराठ्यांना आपल्याकडे वळवणे, किल्ले ताब्यात घेण्याची पराकाष्ठा करणे आणि कपटनीती या डावपेचांना रामचंद्रपंत पुरून उरले. छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून परतताच थोड्याच दिवसात त्यांचे निधन झाले आणि औरंगजेबाची आशा पुन्हा पालवली. पण महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली रामचंद्रपंत आणि मराठा मंडळाने निष्ठेने आणि पराक्रमाने मोगलांना जेरीस आणले. हताश झालेल्या औरंगजेबाचा मृत्यू आणि छत्रपती संभाजीपुत्र शाहू यांची मोगल कैदेतून सुटका या घटनांनी ताराबाई पक्ष आणि शाहू पक्ष अशी मराठा मंडळीमध्ये फूट पडली. रामचंद्रपंत ताराबाईंच्या पक्षात राहिले. महाराणी ताराबाईंनी स्थापन केलेली कोल्हापूर गादी आणि छत्रपती शाहूराजांची सातारा गादी अशा दोन मराठा राजसत्ता अस्तित्वात आल्या. कोल्हापूर राज्यात सत्तांतर होऊन राणी राजसबाईंचे पुत्र संभाजीराजे दुसरे हे छत्रपती झाले. अखेरपर्यंत रामचंद्रपंत संभाजीराजांच्या पदरी राहिले. रामचंद्रपंत अमात्याने लिहिलेला आज्ञापत्र हा ग्रंथ महाराजांच्या राज्यकारभाराची तपशीलवार माहिती देणारा ग्रंथ आहे. आजही हा ग्रंथ अप्रतिम ग्रंथ म्हणून आदर्श मानला जातो. रामचंद्रपंतांचा जन्म अंदाजे 1650 सुमारास झाला असावा. त्यांच्या मृत्यूचीही निश्चित नोंद नाही. 1716, 1723 तर 1733 असा वेगवेगळा उल्लेख काही ठिकाणी येतो. रामचंद्रपंतांची समाधी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर आहे.